आता तुम्हाला लोकलचं तिकीट अथवा पास काढण्यासाठी रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही. आजपासून लोकलचं तिकीट उपलब्ध होणार आहे आणि ते सुद्धा तुमच्या मोबाईलवरती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेचं उद्घाटन केलं. अँड्रॉइड मोबाईल ॲपच्या सहाय्यानं तुम्ही तिकीट खरेदी केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक कोड असलेला मेसेज येईल. हा कोड तुम्ही सुविधा उपलब्ध असणाऱ्या स्टेशनवरील ATVM मशीनवर टाईप केल्यास तुम्हाला तात्काळ तिकिटाची प्रिंट मिळेल. तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा युजर आय डी असेल. सर्वप्रथम ही सुविधा मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येकी 5-5 स्टेशन्सवर उपलब्ध होईल. मध्य रेल्वेवर कल्याण, ठाणे, कुर्ला, दादर आणि मुंबई CST, तर वेस्टर्न रेल्वेवरील चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली स्टेशन्सवर ही सुविधा उपलब्ध असेल. मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे कुठे जावं तिकडे रांग, कमीत कमी एका ठिकाणी ती रांग कमी असावी या हेतूने 75 लाख लोक जे रोज रेल्वेने मुंबई शहरामध्ये प्रवास करतात त्यांच्या सोयीसाठी आज तिकडे आपण सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामधून मोबाईल रेल्वेमधून तिकीट बुकिंग करण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. हे तिकीट आपण गेल्यानंतर नुसतं मोबाईलवर केलं तिथे आलो उभं राहिलो की लगेच तिकडे बुक करून आपल्या तिकीट हातात मिळतं. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी या नवीन तिकीट प्रणालीचा घेतलेला आढावा पाहूयात. कशा पद्धतीने तुम्ही मोबाईलद्वारे हे तिकीट काढू शकता हे सगळं सांगण्यासाठी माझ्यासोबत सेंट्रल रेल्वेचे नाईक आहेत. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने सर्वसामान्य मुंबईकर जे आहेत तिकीट काढू शकतात? सुरुवातीला जे आपलं प्ले स्टोअर आहे गुगल अकाउंटमध्ये, त्या थ्रू आपल्याला UTS नावाचं एक ॲप अवेलेबल करून दिलेलं आहे, जे सध्या अँड्रॉइड बेस आणि विंडोज बेस दोन्ही मोबाईल फोनवरती अवेलेबल आहे. UTS असं दिसणार आहे, हा लोगो असणार आहे. UTSवर क्लिक केल्यावर सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम थ्रू आहे साइन अप प्रथम तुम्हाला करायला लागेल कोणत्याही मोबाईलचं अकाउंट क्रिएट करायसाठी. त्यात तुम्हाला मोबाईल नंबर, नाव आणि सिटी, जसं की आपल्याला मुंबईला करायचं आहे, आय ॲक्सेप्ट आणि जनरेट OTP. वन टाईम पासवर्ड त्यात क्रिएट होणार. वन टाईम पासवर्डसोबतच तुम्हाला युजर आय डी हा कायम तुमचा मोबाईल नंबर असणार आहे आणि तुम्हाला एक युजर पासवर्ड हा तिथून क्रिएट केला जाणार आहे. आता मी ऑलरेडी हा युजर पासवर्ड क्रिएट केलेला आहे, त्यामुळे मी आता लॉग इन करत आहे. मोबाईल नंबर आणि आपला जो युजर पासवर्ड जो SMS थ्रू आलेला आहे तो लॉग इन करत आहे. हे आता माझं लॉग इन झालेलं आहे. याच्यामध्ये क्विक बुकिंग, ज्याच्यात आपण फास्ट ट्रान्झॅक्शन, जे आपण फ्रिक्वेंट ट्रॅव्हलिंग करत असतो त्याची क्विक बुकिंग आपण त्यात करून ठेवू शकतो. त्यानंतर आहे नॉर्मल बुकिंग, तिकीट कॅन्सलेशन आहे, बुकिंग हिस्ट्री तुम्ही काय काय बुक केलेलं आहे, त्यात प्रोफाईल आहे, त्याच्यात तुमच्या आर वॉलेटमध्ये किती बॅलन्स आहे काय किंवा ते सांगू शकतो. लॉगआउट, आता नॉर्मल बुकिंग. आता हे जे ॲप्लिकेशन आहे हे सध्या आपण फक्त दादर स्टेशनवरती अवेलेबल केलेलं आहे, दादर वेस्टर्न आणि दादर सेंट्रल. त्यामुळे इथे तुम्हाला सोर स्टेशनमध्ये फक्त दादर सेंट्रल किंवा दादर वेस्टर्न. आता हळूहळू आपण काही स्टेशन्स वाढवत जाणार आहोत. दादर सेंट्रल मी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर जे डेस्टिनेशन स्टेशन आहे त्या डेस्टिनेशनसाठी कोणत्याही स्टेशनची पहिली 3 किंवा 2 अल्फाबेट आपल्याला टाईप करायचे आहे. जसं की ठाणे, मला TH दाबल्यावरती जे सोर्सेस आहेत ते आपल्याला डेस्टिनेशन दाखवत आहेत. डन क्लिक करायचं आहे. डन केल्यानंतर तो रूट विचारेल तुम्हाला कोणत्या रूटने जायचं आहे, व्हाया कुर्ला की व्हाया डायरेक्ट. तर शॉर्टेस्ट रूट मी सिलेक्ट केलेलं आहे, त्यात 1 adult child 0 जर्नी तिकीट, सेकंड क्लास आणि आर वॉलेट थ्रू पेमेंट होणार, गेट फेअर, या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स येणार आहेत. बुक तिकीट, तिकीट बुक केल्यावर कन्फर्मेशन मागितलं आहे, सक्सेसफुली एक SMS येणार म्हणून मेसेज आलेला आहे. ओके, त्यात मेसेज आलेला आहे की तुम्ही ज्या स्टेशनवरून बुक केलेलं आहे तिकीट त्या स्टेशनच्या कोणत्याही ATVMवर जाऊन तुम्हाला ते तिकीट घ्यायचं आहे. SMS आल्यावर इथे बुकिंग ID दिलेलं आहे, बुकिंग ID आहे 350. कोणत्याही ATVMवर, म्हणजे आता दादरच्या कोणत्याही ATVMवर तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे ATVMच्या खालती प्रिंट मोबाईल तिकीट म्हणून ऑप्शन येईल. प्रिंट मोबाईल तिकीट, प्रिंट मोबाईल तिकीटवर गेल्यावर तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा आणि जो बुकिंग ID आलेला आहे तो विचारण्यात येईल. जसं की मी आता मोबाईल नंबर एंटर करतो आहे, मोबाईल नंबर आणि जो बुकिंग ID आलेला आहे 350, हा बुकिंग ID टाकलेला आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट किंवा हिंदीमध्ये प्रस्तुत करा किंवा हिंदीमध्ये प्रस्तुत करे या तो मराठीमध्ये प्रस्तुत करा असं तुम्हाला बटन येईल, सबमिट करायचं आहे.
जसं तुम्ही दोन फक्त एंट्री केली की तुम्हाला हे तिकीट प्रिंट होणार आहे. यात दिलेलं आहे दादर ते ठाणा UTS मोबाईल तिकीट. व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसा, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.